आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगावच्या श्री सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला 80 लाखांचा नफा. लवकरच बोरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी संस्थेची स्वमालकीची इमारत. निपाणी तालुक्यातील बोरगाव येथील श्री सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला चालू आर्थिक वर्षात 80 लाखांचा नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब हावले यांनी दिली. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमा भागात असणारी आणि अल्पावधीतच नावारूपाला आलेली संस्था म्हणून श्री सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीकडे पाहिले जाते. संस्थेला 2017-18 या आर्थिक वर्षात 80,34,537 रुपयांचा नफा झाला असून सभासदांना 16% लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब हावले यांनी दिली. लवकरच बोरगावच्या मध्यभागी संस्थेची स्वमालकीची इमारत होणार असल्याची माहिती देत भोज आणि अक्कोळ येथे नवीन शाखा सुरू करणार असल्याचेही हावले यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की सिद्धेश्वर बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी वर्गाला कर्जे दिली आहेत. संस्थेच्या माध्यमातून मयत सभासदांच्या अंत्यविधीसाठी मदत, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असे सामाजिक उपक्रमही राबवले जातात. कमी ठेवीमध्ये मिळालेला हा जास्त नफा संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, सभासद या सर्वांच्या सहकार्यामुळे झाला असल्याचे सांगून सभासदांना जास्तीत जास्त लाभ देणार असल्याचे संस्थापक हावले यांनी स्पष्ट केले. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन सुकुमार चिपरे, संचालक शिवाप्पा माळगे, सुरेंद्र पाटील यांच्यासह विजयकुमार शिंगे, बाळासाहेब बसन्नावर, रावसाहेब तेरदाळे, विद्याधर अमन्नावर, रामचंद्र फिरगन्नावर, जनरल मॅनेजर संजय हावले, सर्व संचालक, कर्मचारी वर्ग आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानकर न्यूजसाठी बोरगावहून दिलीप साळुंके.